ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठ्यांना समाविष्ट करू नये, ओबीसीचं आरक्षण कायम ठेवून मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यावं अशी मागणी करीत ओबीसी बांधवांनी आज जिल्हा कचेरीवर धडक दिली. मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करून आरक्षण देण्याच्या प्रयत्नात असलेल्या शासनाचा जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग यांनी विरोध केलाय. याच अनुषंगाने आज सोमवारी 11 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ओबीसीचं आरक्षण कायम ठेवून मराठा समाज बांधवांना आरक्षण देण्यात यावे अशी मागणी यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला कुणबी जातीमध्ये समाविष्ट करून त्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश करण्याच्या प्रयत्नात आहे. मराठ्यांना ओबीसी वर्गात समावेश करणे हा भाजपा सरकारचा कुटील डाव असून तो डाव काँग्रेस हाणून पडल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही ओबीसींची तसेच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे. ओबीसी आरक्षणाची सद्यस्थिती पाहता ओबीसीचे सर्वच क्षेत्रातील आरक्षण धोक्यात आलेले आहे. त्यातच सरकारने मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण दिल्यास ओबीसी प्रवर्गातील सर्वच लहान मोठ्या जातींवर अन्याय होईल आणि ओबीसीचे आरक्षण पूर्णपणे संपुष्टात येईल अशी भीती ओबीसीच्या मनात निर्माण झालेली आहे. त्यामुळे सरकारने ओबीसीचं आरक्षण कायम ठेवून मराठा समाज बांधवांना आरक्षण द्यावे, ओबीसीमध्ये मराठ्यांना समाविष्ट करू नये, मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. जर ओबीसी बांधवांच्या मागण्यासंदर्भात प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. आज शासन लेवलला मराठ्यांना कुणब्यांचे सरसकट दाखले देण्यात येत आहे, देण्याचं जी आर काढत आहे ते. असं केल्यामुळे ते ओबीसीत आले तर यवतमाळ जिल्ह्याचं उदाहरण घेतो म्हटलं तर ओबीसीचं आरक्षण 10-15% आहे, त्यात त्यांना पुन्हा टाकलं मराठ्यांना तर इथं ओबीसीचं आरक्षण राहणार नाही. म्हणून आमची एकच मागणी आहे, यांना ओबीसीमधलं आरक्षण देऊ नये, त्यांना द्यायचं असेल तर वेगळं आरक्षण देण्यात यावं. आणि आमची त्यांना विरोध नाही आहे, फक्त त्यांनी ओबीसीचं आरक्षण सोडून त्यांना वेगळं आरक्षण देण्यात यावं. कारण आता जी 50% अट म्हणतात की आरक्षणाची 50% अट, ती आता मागे तुम्ही EW साठी आरक्षण दिलं की 50% सोडून झालेली लिस्ट आरक्षण झालेलं आहे, मग हे द्यायला त्यांना काय हरकत आहे? शासन आम्हाला मूर्ख बनवत आहे का? जर EW तुम्ही 10% आरक्षण देऊ शकता मग यांनाही देऊ शकता तुम्ही आरक्षण. तर आमची हेच विनंती आहे की त्यांना या EW जसं आरक्षण दिलं तसं आरक्षण तुम्ही मराठ्यांना देऊन द्या आणि ओबीसीचा अन्याय होणार अन्याय दूर करा, हीच विनंती आहे. ओबीसी समाजाच्या संदर्भामध्ये आता मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने वेगळा वाद शासन निर्माण करत आहे आणि त्याच्यामध्ये जे ओबीसीचं आरक्षण आहे ते कायम ठेवून मराठ्याला आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी अनेक वेळा सर्व समाजाच्या लोकांनी घटकांनी केलेली आहे. परंतु आता कुठेतरी मराठा समाजाला आरक्षण न देता ओबीसीमध्ये आणि मराठा समाजामध्ये कुठेतरी वाद निर्माण करायचं षडयंत्र काही लोक करत आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही सगळेजण आज जिल्हाधिकारी महोदयांना, मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने आणि राष्ट्रपतींच्या नावाने आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम काही मंडळी करत आहे ते आपण थांबवलं पाहिजे. ओबीसीचं आरक्षण जे आहे ते कायम ठेवून जे काही तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल मराठा समाजाला ते तुम्ही दिलं पाहिजे. घटनेच्या पलीकडे जाऊन जर काही लोकांच्यासाठी जर काही निर्णय घ्यायचे असेल तर निश्चितपणे सरकारने ते घेतले पाहिजे, लोकांना त्याच्यामध्ये एक आधार दिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही सगळ्या लोकांनी घेतलेली आहे. आज ओबीसी समाजाचे सर्व घटक मंडळी या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहोत आणि भविष्यामध्ये जर आता या संदर्भामध्ये जर शासनाने लक्ष घातलं नाही तर निश्चितपणे एक वेगळं मोठं आंदोलनसुद्धा या ठिकाणी ज्या पद्धतीने एक मराठा मोर्चाला सपोर्ट करायची भूमिका यवतमाळातल्या सगळ्या घटकांनी सगळ्या समाजाने घेतली होती त्याच पद्धतीने ओबीसीसाठी आम्ही एक मोठं आंदोलनसुद्धा भविष्यामध्ये या ठिकाणी उभं करू, परंतु ती करायची वेळ शासनाने येऊ देऊ नये अशा पद्धतीचं आव्हान आपल्या माध्यमातून आम्ही करतो आहे.